विश्वी येथील महिला सरपंचाच्या तक्रारीवरून 18 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल. ठाणेदार दिलीप पवार यांनी केले शांततेचे आवाहन. तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या ग्राम विश्व येथील सरपंच ताई प्रभुअंब मोरे ह्या विश्व येथील सरपंच अनुसूचित जाती जमातीतील 23 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत शिपाई व उपसरपंच सदस्यांसहित गावातील भक्त निवासाची साफसफाई करण्यासाठी गेले असता वॉल कंपाऊंडच्या गेटला कुलूप लावलेले होते व गेट जवळ गावातील हिंदू धर्मीय 18 जण उभे होते. तेव्हा त्या म्हणाल्या की गेटचे कुलूप उघडा, आम्हाला साफसफाई करायची आहे. त्यावर उपस्थित 18 जणांनी उघडण्यास नकार दिला. पण तुम्ही या मंदिरात येऊ नका, तुम्ही हलक्या जातीचे आहे असे म्हणून शिवीगाळ केली व धक्काबुक्की केली. सरपंच मोरे यांच्या तक्रारीवरून व विविध तक्रारींवरून 18 आरोपींविरुद्ध कलम 354, 341, 294, 143, 147, 149, 323, 506 भादवीनुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. तेव्हा गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांनी शांतता राखावी. या प्रकरणात चौकशीनंतर सत्यता बाहेर येईलच. तेव्हा गावकऱ्यांनी शांतता प्रस्थापित करावी असे आवाहन ठाणेदार दिलीप पवार यांनी केले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मेहकर करीत आहेत. महावाईसाठी गजानन धुतुंडे, मेहकर.